नमस्कार, मी संदीप। छत्रपती लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या आठवणींच्या मालिकेतली आजची आठवण आहे शाहू महाराजांच्या अफाट अशा स्मरणशक्तीची। शाहू महाराजांचं कर्तृत्व बिनतोड होतं। त्यांनी आपल्या कल्पनेला, बुद्धिमत्तेची आणि आपल्या अफाट स्मरणशक्तीची जोड दिल्यामुळं त्यांनी केलेलं कार्य आपल्याला आजपर्यंत प्रकाश देत राहिलेलं आहे। शाहू महाराजांच्या बलदंड शरीरामध्ये जशी अफाट ताकद होती, किंबहुना जास्त त्यांच्याकडे स्मरणशक्ती होती। कोल्हापूर संस्थानाच्या हद्दीमध्ये सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पाटगाव या ठिकाणी प्रसिद्ध अशा मौनीबाबांचा मठ आहे। दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी येऊन मौनीबाबांचं दर्शन घेऊन गेले होते। याशिवाय त्यांनी सालाना 1000 लोकांचा शिधाही या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला होता। अशा ह्या मठाची महती वाढावी, त्याची शोभा वाढावी व धार्मिक कार्यासाठी त्या ठिकाणी एखादा हत्ती असावा असं छत्रपती शाहू महाराजांना वाटत होतं। आणि या संदर्भाची चर्चा करण्यासाठी सोनतळीच्या कॅम्पवर त्याची बैठक सुरू होती। या बैठकीसाठी पिलखाना प्रमुख बाळासाहेब घोरपडेही उपस्थित होते। शाहू महाराजांनी त्यांना विचारलं की मठामध्ये अशी कोणती जागा आहे की ज्या ठिकाणी आपल्याला एखादा हत्ती बांधता येईल। बाळासाहेब घोरपडेंनी सांगितलं की मठातल्या ज्या सगळ्या इमारती आहेत त्या अतिशय छोट्या आहेत आणि त्या ठिकाणी कुठेही हत्ती बांधणं इष्ट होणार नाही। मग शाहू महाराजांनी विचारलं की मग आपल्याला काय करता येईल। तर पिलखानाचे कामगार होते बाळासाहेब घोरपडे, ते म्हणाले की आपल्याला एखादी नवीन इमारत बांधायला हवी, त्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी हत्ती बांधता येणार नाही। शाहू महाराज म्हणाले की नक्की आठवून बघ, अजून एखादी त्या ठिकाणी जागा असू शकेल की ज्या ठिकाणी आपल्याला हत्ती बांधता येऊ शकेल। बाळासाहेब घोरपडेंनी सांगितलं की त्या ठिकाणी सगळ्या इमारती आहेत त्या आकाराने छोट्या आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला इमारत बांधता येणार नाही। घोरपडेंच्या या वाक्यानं त्या ठिकाणी उपस्थित सर्वांनाच त्यांच्यावर विश्वास बसला, कारण घोरपडे त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला जाऊन आले होते। त्याशिवाय जी उपस्थित मंडळी होती तेही बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी जाऊन आली होती आणि त्यामुळं मठामध्ये अशी कोणती जागा असेल हे कोणालाच आठवत नव्हतं आणि त्यामुळं सर्वांनी तेच उत्तर दिलं। शाहू महाराजांनी थोडा वेळ विचार केला आणि ते म्हणाले की मठाच्या पूर्वतटाला तूर्तगिरींची छोटी समाधी आहे, त्या ठिकाणी भांडारगृह नावाची एक इमारत आहे, त्याची जर दक्षिणेकडची जर भिंत आपण पाडली आणि त्या ठिकाणी जर कमान केली तर त्या ठिकाणी आपल्याला हत्ती बांधता येऊ शकतो। शाहू महाराजांच्या या उत्तरानंतर सगळेजण अवाक होऊन गेले, कारण हा मठ कोल्हापूर पासून जवळपास 60 मैल अंतरावर आहे। शाहू महाराज राजे झाल्यापासून किंवा महाराज झाल्यापासून फक्त ते एकदाच त्या ठिकाणी जाऊन आले होते आणि तेही 5-10 मिनिटांसाठी, आणि एवढ्या कालावधीमध्ये शाहू महाराजांनी ती मठाचं केलेलं निरीक्षण अजूनपर्यंत लक्षात ठेवलं होतं। आणि जे ही लोकं सगळी जमली होती ती लोकं बऱ्याच वेळा मठामध्ये जाऊन आली होती, त्यांच्या तरीही कुणाच्या लक्षात आलं नाही। आणि शाहू महाराजांच्या या स्मरणशक्तीची सर्वांना अभिमान वाटला किंवा सर्वांनी त्याची दाद दिली आणि आपण इतक्या वेळेला जाऊनसुद्धा आपल्या लक्षात आलं नाही याबद्दल त्यांना स्वतःची लाज वाटू लागली। हा छोटासा प्रसंग किंवा ही छोटीशी घटना शाहू महाराजांच्या अफाट ताकदीबरोबर त्यांच्यामध्ये असणारी प्रचंड अशी स्मरणशक्ती आणि आपल्या संस्थानामधल्या प्रत्येक गोष्टीवर असणारं बारकाईनं लक्ष दाखवून देतात। हा प्रसंग किंवा ही घटना आपल्याला कशी वाटली हे मला कमेंटच्या रूपामध्ये नक्की सांगा। शाहू महाराजांच्या वेगवेगळ्या आठवणी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।